नमस्कार, मी अमित अनंतराव शेलार, जागतिक बालकीर्तन महोत्सवचा आयोजक, तसेच आमचे सहकारी मित्र प्रमोद जयसिंगराव रणवरे हे आयोजक. आम्ही दोघांनी मिळून खूप दिवसापासून खूप दिवसापासून परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आज अहोरात्रचे आमचे सहकारींनी सर्वांनी कष्ट घेऊन हा कार्यक्रम आज यशस्वीरित्या सुरू केलेला आहे. हा कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे, 21, 22 आणि 23 डिसेंबर 2019 हा महोत्सव आम्ही भरवलेला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात असा कार्यक्रम झालेला नाही आहे आणि हा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच आणि वानवडीमध्ये एक संतांची भूमी असलेली, एक वीर शूरवीरांची भूमी असलेली ह्या भूमीत आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. रामकृष्ण हरी, मी बालकीर्तनकार समाज प्रबोधनकारक कुशलिताई उगले. आता सध्याला महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी या ठिकाणी जागतिक बालकीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि तो महोत्सव आता सध्याला चालू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच हा बालकीर्तन महोत्सव मार्गदर्शक अमितदादा शेलार आणि त्यांचे संयोजक प्रमोददादा रणवरे यांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे. हा भव्य दिव्य सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये बालकीर्तनकार असे 15 बालकीर्तनकार आहे आणि सगळे बाल आहेत. सगळ्यांची कीर्तन अगदी छान आहेत. त्याच्यामुळे सगळ्या लोकांना माझी एकच विनंती आहे, भाई भक्तांना एकच विनंती आहे की सगळ्यांनी या कार्यक्रमाला यावं, कार्यक्रमाचं शोभा वाढवावी आणि कार्यक्रमाला मोठ्यात मोठ्या संख्येने प्रोत्साहन द्यावं.